नवीन पितांबरी बार मध्ये आहे अँटीबॅक्टेरियल एजंट जो भांड्यांना चकाचकच नाही तर निर्जंतुकही बनवतो. सर्वोत्तम स्वच्छता तुमच्या पाशी जर नवीन पितांबरी बार असेल तुमच्या हाती. दारोन मेल स्टुडिओचा लगेच राईट धमाका. 50% महासेल. किती? 50% महासेल. हो, कुठलाही कपड्यांवर चक्क 50% ऑफ. बॅरॉन मेन स्टुडिओ आमंत्रण हॉटेल जवळ जिल्हा परिषदेसमोर स्टेशन रोड ठाणे. दूरध्वनी 02225304837. बॅरॉन मेन स्टुडिओ. घराचं स्वप्न साकारणारी माणसं हावरे बिल्डर्स अशी एक टॅगलाईन अशा प्रकारची एक ओळख हावरे बिल्डर्सची आहे. आणि या हावरे बिल्डर्सचे चेअरमन CMD श्री सुरेश हावरे यांनी सर्वसामान्य मराठी माणसांनी व्यवसायाकडे वळावं या दृष्टिकोनातून कार्य सुरू केलेलं आहे. नेमकं त्यांचं धोरण काय आहे, नेमके त्यांचे विचार काय आहेत हे जाणून घेण्यासाठी आता आपल्याबरोबर आहेत स्वतः श्री सुरेश हावरे. सर, तुमच्या ऑफिसमध्ये तुमचं स्वागत. धन्यवाद. आता मराठी माणसाने उद्योगात यावं, तरुणांनी उद्योगात यावं या दृष्टिकोनातून तुम्ही कार्य करत आहात, सगळीकडे फिरत आहात, व्याख्यानं देत आहात, काय सांगाल? मी नेहमी असं म्हणतो की ग्राहकांचा विश्वास हाच आमचा श्वास आहे. आणि ग्राहकांनी विश्वास टाकलेला आहे. ग्राहकांचा जो विश्वास आहे हा काही शब्दावरती तो टाकत नाही. इट इज नॉट प्रॉमिस बेस्ड, इट इज परफॉर्मन्स बेस्ड. आणि हा 1-2 वर्षातला नाही तर गेल्या 25-30 वर्षातला हा परफॉर्मन्स आहे. आणि त्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी राहिलेली आहे. दुसरा, आज तरुण जो दिसतो आहे तो बेरोजगारी, गरिबी त्याच्यात पेचलेला जो दिसतो आहे, तर माझं प्रत्येकाला सांगणं असं आहे की आता जे नोकऱ्यांचा काळ राहिलेला नाही आहे, नोकऱ्यांच्या मागे धावून तुमच्या हाती काही लागणार नाही. त्याच्यामुळे डोंट बी जॉब सिकर्स, बी जॉब गिव्हर. उद्योग करायला पैसा लागत नाही, उद्योग हा दुसऱ्यांच्या पैशावरच करायचा असतो आणि तो करता येतो. माझ्या शोमधली जी उदाहरणं मी दाखवलेली आहेत ती अशीच सगळी आहेत. 2 कम्युनिटीजचं उदाहरण मी नेहमी देतो. एक पारसी कम्युनिटी आणि दुसरी सिंधी कम्युनिटी. सिंधी कम्युनिटी त्याचे लोक हे सगळे सिंधमधून आलेत. काही परिस्थितीने त्यांना तिथून निघून यायला लागलं. जेव्हा आले त्यांच्याकडे काही नव्हतं. आणि आज एकही सिंधी मला नोकरी करताना दाखवा किंवा दारोदारी नोकरीसाठी फिरताना दाखवा नाही दिसत नाही. आज त्यांनी माया मिळवलेली आहे, उद्योग केलेले आहेत, सगळे उद्योगात आहेत. यांच्याकडे पैसा तर नव्हता, यांच्याकडे होतं काय तर त्यांच्याकडे बिझनेस माइंड होतं, बिझनेस ॲटिट्यूड होतं. बिझनेस करायला पैसा लागत नाही, बिझनेस ॲटिट्यूड लागतं. एक्झॅक्टली मला तेच विचारायचं होतं. बिझनेस ॲटिट्यूड हा ही जी संकल्पना आहे, तुम्ही नेहमी हा शब्द बोलत होता बिझनेस ॲटिट्यूड, त्याविषयी सांगा. बिझनेस ॲटिट्यूड असा आहे की त्याच्यामध्ये एक रिस्क घेण्याची तयारी असली पाहिजे. पुढे जाऊ की नाही, रस्ता साफ असेल का, क्लिअर असेल का, जाता येईल का, काही ठेचा तर लागणार नाही, अशा सगळ्या शंका कुशंकांनी जर तुम्ही भांबावून गेला तर तुम्ही मार्गक्रमण नाही करू शकत. तुमचा माइंडसेट हा रिस्क घेण्याचा असला पाहिजे. कॅल्क्युलेटेड रिस्क घेतली पाहिजे हे मला मान्य आहे, पण रिस्कच घ्यायची नाही असं होऊ शकत नाही. रिस्क अँड रिवॉर्ड्स हे नेहमी हातात हात धरून चालत असतात. ती मनातून काढून टाकली पाहिजे. जो घाबरला तो संपला. भीतीसाठी मी नेहमी एक उदाहरण देतो. चंद्रावर पहिलं पाऊल ठेवणारा माणूस कोण? तर तो नील आर्मस्ट्राँग होता, हे सगळ्यांना माहिती आहे. बरोबर. पण मी असं विचारतो की एडविन सी अल्डरीन कोण होता? तर लोकांना माहितीच नसतं हा कोण होता. कारण तो दुसरा नाही, पण तो अपोलो यांचा पायलट होता. आणि नील आर्मस्ट्राँग हा को पायलट होता. जेव्हा अपोलो यान चंद्रावर उतरलं तेव्हा नासा केंद्रातून एक सिग्नल आला की नो पायलट शुड जम्प ऑन टू द मून. तेव्हा वेळ होती एडविन सी अल्डरीनने चंद्रावर उतरण्याची.
तो थबकला, त्याच्या मनात भीती निर्माण झाली की इथे गुरुत्वाकर्षण कसं असेल माहिती नाही, इथे वातावरण कसं असेल माहिती नाही, मी त्याच्यात जोडून गेलो, खाक झालो तर काय. मिनटासाठी तो थांबला आणि मिनटात दुसरा आदेश आला की को पायलट नेक्स्ट. नील आर्मस्ट्रॉंगने उडी मारली आणि चंद्रावर उतरणारा तो पहिला माणूस ठरला. म्हणजे आज नील आर्मस्ट्रॉंगला लोक ओळखतात. जो घाबरला तो संपला. कुठल्याही उद्योगामध्ये उतरताना माणसाने भीती बाळगायची नाही, पण आमच्या मराठी माणसांमध्ये, मी सुद्धा व्यावसायिक आहे, मी सुद्धा व्यवसाय करतो, माझ्या मनात सुद्धा ही भीती असते सगळ्यात महत्त्वाची की फायनान्स कसा काय गोळा करायचा, फायनान्स कसा काय अरेंज करायचा. तुम्ही म्हणताय उद्योग तुमचा, पैसा दुसऱ्याचा, पण हा दुसऱ्याचा पैसा आणायचा कसा, हाच आमच्यासमोर खूप मोठा प्रश्न आहे. बरं, त्याविषयी सांगा. पैसा जो आहे हा आपल्या आजूबाजूला उपलब्ध आहे आणि पैसा हा उद्योजकाची वाट पाहत आहे. उद्योजकाने त्याच्याकडे जाण्याची गरज आहे, तो तुमच्याकडे येणार नाही, तुम्हाला त्याच्याकडे जायला लागेल. आणि पैसा कुठे कुठे आहे तर तुमच्या मित्रमंडळींकडे आहे, तुमच्या नातेवाईकांकडे आहे, तुमच्या शेजाऱ्या पाजाऱ्यांकडे आहे, बँकांकडे आहे, सगळीकडे आहे. पैसाच पैसा आहे आणि या पैसा असणाऱ्या लोकांना काय पाहिजे असतं तर त्यांना पैसा मल्टिप्लाय झालेला पाहिजे असतो. बरं, पहिली गोष्ट. दुसरं, त्यांना त्याची रिस्क नको असते. त्यांना गुंतवणूक करायची असते पण त्यांना कमीत कमी रिस्क म्हणून मग कोणी. आणि तिसरं, त्यांना लिक्विडिटी पाहिजे असतं. लिक्विडिटीची सोय आहे, त्याला तुम्ही शेअर करा, शेअर होल्डिंग द्या, पार्टनर करा, बिझनेसमधला एक हिस्सा करा. आणि तिसरं, रिस्क कमीत कमी आहे, म्हणजे तुम्ही हा विश्वास देऊ शकले पाहिजे. पार्टनरशिपसाठी आमचं मराठी माणूस परत तयार होत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या मनातली भीती, परत तुम्हाला, मला जे पडलेले प्रश्न आहेत ते माझ्या मते सगळ्या व्यावसायिकांना, उद्योजकांना पडलेले प्रश्न आहेत. कारण मी एंटरप्रेन्युअर आहे, छोटा एंटरप्रेन्युअर आहे, माझ्या मनातले प्रश्न हे त्यांचे प्रश्न प्रातिनिधिक स्वरूपात तुम्हाला विचारतोय. एक नेहमी असं म्हटलं जातं की साधारणपणे पार्टनरशिप जोपर्यंत लॉसेस असतात तोपर्यंत चांगली राहते, प्रॉफिट चालू झाले की पार्टनरशिप संपायला लागते. तुमचं काय म्हणतं? बिझनेस कम्युनिटीचं जर आपण पाहिलं तर ते देवाणघेवाणीवर त्यांचा विश्वास असतो. तो माणूस काय म्हणतो की ज्या गोष्टीला पैसे लागत नाही ती गोष्ट मी कधी करायला तयार आहे. बरोबर, साहेब मुझे माफ कर देना, मेरे से गलती हो गई, लगे तो दो लगा दो, लगे तो पीठ पे मारो लेकिन पेट पे मत मारो. गोड बोलून तो तुमच्याकडून पैसे काढून घेऊन जाणार. पार्टनरशिप तिकडे टिकतात, आपल्याकडे टिकत नाहीत. तिकडे टिकण्याचं कारण काय, ते देऊन घेऊन मोकळे करून आपल्याला भांडणं नको आहेत, आपल्याला डिस्प्यूट नको आहे. तू दोन घे, मी दोन घेतो, मी कमी घेतो, तू जास्त घे, असं करून ते मिटवतात. डिस्प्यूट कुठे होतात? डिस्प्यूट हे पैशाच्यामुळे होत नाही, डिस्प्यूट हे प्रॉफिट लॉसमुळे होत नाही, डिस्प्यूट हे नेहमी युगोमुळे होतात. बरोबर, मला अनेकदा विचारतात की महाभारतातल्या युद्धाचं कारण काय, म्हणजे प्रॉपर्टी वॉज नॉट द रिझन फॉर द डिस्प्यूट. प्रॉपर्टी नव्हती परिस्थिती नव्हती. प्रॉपर्टी दिली असती तर यांच्याकडून खूप गेली असती, पाच गावं गेले असते तर काही झालं असतं, अशी परिस्थिती नव्हती. इगो होता, पण रिझन काय होतं? इगो, म्हणजे बिझनेस माइंड, बिझनेस ॲटिट्यूड हा एकदा जर ठेवला तर मग त्याच्यात इगो बसत नाही, इगो काढायला लागेल. तुम्ही आता इगोविषयी बोलता. अगेन लोकांचं एक असतं की साधारणपणे, अरे मी कशाला तुझ्याशी बोलायला जाऊ, त्याला गरज असेल तो येईल माझ्याकडे. हा एक साधारणपणे आपल्या तो आपला परत मुळेच पण वागणार नाही. आणि मग ह्या सगळ्यामध्ये नेटवर्किंगचा किती फायदा होतो की एक काही हे जे आता बरेचसे सॅटरडे क्लब झाला, BNI झाले, अशा प्रकारचे नेटवर्किंग संस्था तयार झालेल्या आहेत ज्यांच्यामधनं बिझनेस एकमेकांना द्यावा अशा प्रकारचे काही या संस्था कार्य करत असतात, यांच्यामध्ये जाणं, यांच्यामध्ये पार्टिसिपेट होणं याचा कितपत फायदा होऊ शकतो? तर नेटवर्किंग ही सगळ्यात महत्त्वाची पायरी आहे बिझनेसमधली.
म्हणजे नेहमी बिझनेस जो ग्रो होतो तो नेटवर्किंगमध्येच ग्रो होतो. बरोबर. विदाउट नेटवर्किंग तुम्ही बिझनेस ग्रो करू शकत नाही. बिझनेसमध्ये कोणती अडचण आली तर तुम्हाला सगळ्यात पहिलं सोल्युशन कुठे मिळते तर रिलेशनमध्ये मिळतं, नेटवर्किंगमध्ये मिळतं. त्याच्यामुळे नेटवर्किंग इज अ हार्ट ऑफ बिझनेस असं माझं एक मत आहे. मराठी माणूस हा एका सर्टन लेवलला येऊन बिझनेसमध्ये थांबून जातो, म्हणजे ज्याला म्हणतात ना कंटेंट ॲटिट्यूड तिथे तयार होतो, समाधानी वृत्ती तयार होतो की बस. पण याचं अनेकदा बघितलं गेलेलं आहे की सेकंड जनरेशन ही बिझनेसमध्ये आलेली नसते, येऊ इच्छित नसते. तर एक माझा मित्र होता की ज्याला खूप समाधानी झाला होता, यार आम्ही आता नाही पाडवायचा बिझनेस, पण अचानक त्याच्या मुलांनी त्याच्या बिझनेसमध्ये इंटरेस्ट दाखवला आणि तो स्वतः जीव ओतून नंतर बिझनेस करायला लागला. सेकंड जनरेशन बिझनेसमध्ये आणण्यासाठी काय करायचे? तर एक महत्त्वाची बाब अशी असते की आपल्या येणाऱ्या पिढीवर पहिल्या पिढीचा विश्वास असला पाहिजे, जो फार कमी असतो. म्हणजे मी नाव घेऊन सांगायला हरकत नाही, राम बोबड्यांना हा प्रश्न विचारला, तर तुम्ही तुमच्या पिढ्यांमधलं संवाद, कम्युनिकेशन, रिलेशन कसं ठेवता? ते म्हणाले की आम्ही काउन्सिलर नेमलेला आहे, तो काउन्सिलर माझ्या वडिलांनाही काउन्सिलिंग करतो, मलाही काउन्सिलिंग करतो आणि मुलांनाही काउन्सिलिंग करतो. त्याच्या माध्यमातून आम्हाला मुलांच्या मनात काय चालू आहे, वडिलांच्या मनात काय चालू आहे हे कळतं. ते म्हणाले माझ्या वडिलांनी मला जेव्हा बिझनेस दिला होता तेव्हा ते नेहमी मला म्हणायचे की अरे तुला पैशाची काही किंमत आहे की नाही, तू किती खर्च करतो, उधळ्यासारखा खर्च करतो. मी माझ्या मुलाला बिझनेस दिला, मी माझ्या मुलाला म्हणत होतो की अरे तुला काही पैशाची किंमत आहे की नाही, तू असा उधळ्यासारखं किती खर्च करतो. म्हणजे सायकोलॉजी ॲटिट्यूड पिढ्यानपिढ्या तोच असतो. बिझनेस करणारी जी माणसं असतात ती वेगळी असतात, म्हणजे बदलत असतात. बरोबर. पण सायकोलॉजी काही बदलत नाही, पिढ्यानपिढ्यांमध्ये अंतर जरी निर्माण झालं तरी ते तसंच असतं. पण हे काउन्सिलिंग करणे ही चांगली, म्हणजे सगळ्यात चांगली मला आयडिया आवडली तिन्ही पिढ्यांचं काउन्सिलिंग करणे. आणि लॉंग टर्म ॲटिट्यूड ठेवला पाहिजे. म्हणजे आता मी जेव्हा ॲलन सोलीच्या दुकानात जातो 1736 पासून हे दुकान आहे असं जेव्हा मला समजतं, तर मी विचार करतो 1736 आज 2016 म्हणजे 450 वर्ष झालेले आहेत, कसं काय उद्योग चालतो यांचं. तर बिझनेस माइंड, बिझनेस ॲटिट्यूड परत हा त्याच्यात आला पाहिजे. आणि मला संध्याकाळच्या जेवणाची सोय करायची आहे म्हणून मी बिझनेस करायचा आहे हा ॲटिट्यूड नको आहे. मला उद्योजक का व्हायचं आहे तर मला म्हणजे लाखोचा पोशिंदा व्हायचा आहे हा ॲटिट्यूड असला पाहिजे. म्हणजे लाखांना रोजगार देणारा मी झालो पाहिजे, म्हणजे मी क्रिएटर झालो पाहिजे, काहीतरी क्रियाशीलता माझ्यात असली पाहिजे, म्हणजे उद्योजक आहे, म्हणजे बिझनेस मॅन आहे, म्हणजे बिझनेस माइंड आहे. तर हा ॲटिट्यूड असला पाहिजे आणि हा ॲटिट्यूड पर्कुलेट झाला पाहिजे जनरेशन्स टू गेदर. नॉट म्हणजे फोकस पुढे असला पाहिजे की पैशावर फोकस ठेवून जर तुम्ही गेले तर मग पैशामध्ये लॉस प्रॉफिट याच्यात तुम्ही बघत राहता. इवन वेन इट इज अ लॉस यू शूड कंटिन्यू युअर बिझनेस, दॅट इज ऑल्सो ए बिझनेस. कारण तुमचं ब्रँडिंग चालू राहतं, ब्रँडची कॉस्ट एक वाढत राहते. प्रॉफिट नसेल, झिरो प्रॉफिट असेल तरी यू शूड कंटिन्यू युअर बिझनेस, ब्रँड तुमचं चालू राहतं. तर त्याच्यामुळे बिझनेस चालू राहिला पाहिजे हा ॲटिट्यूड असला पाहिजे. बिझनेस ॲटिट्यूड असलं पाहिजे ह्या हे एक प्रकारे ब्रह्मवाक्य आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. आणि बिझनेस ज्यावेळेस आपण करत असतो त्यावेळेस फक्त संध्याकाळची विचार करून चालणार नाही, तर अनेक लोकांची घरं आपल्यामुळे चालत आहेत ही जबाबदारीची जाणीव ज्या दिवशी निर्माण होते त्या दिवशी बिझनेस वाढू शकतो. हे म्हणणं आहे श्री हावरे सरांचं. सर खूप वेळ दिला, ॲक्च्युली तुमच्याशी अजून खूप काही बोलता येऊ शकतं पण नेहमीप्रमाणे वेळेचं गणित पाळावं लागतं. तरी सर आमच्याशी बोललात, वेळात वेळ काढून बोललात, वेळ दिलात. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.
To do the DTH recharge immediately, just click on TJSP Smart Money. Enter your MPIN. Go to Merchant Payment. Select DTH Recharge, Service Provider, your account number, the money you want to transfer. Select your account, enter transaction PIN, and it's transferred. मरावे परी अवयव रूपी उरावे अवयव दानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला. त्याचसाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली. अवयव दानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा. लक्षात ठेवा, आपला अवयव दानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण, दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं, फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे. अवयवदानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा. समाजरत्न श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित. अहो, आपण आपलं घर स्वच्छ सुंदर नेटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा, त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो.